नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना 101व्या स्मृती दिनानिमित्त शिरोळ परिसरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय प्राथमिक माध्यमिक शाळा सहकारी सेवा संस्था पतसंस्था बँक या ठिकाणी सामुदायिकरित्या 100 सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आलं। शिरोळी इथं श्री पद्मराजे विद्यालय शिरोळ इथं राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन शिरोळच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार विकास बिकट, विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील, उपप्राचार्य टी आर गंगधर, अजित कुरणे, नासिर कोठाळे, सर्जेराव कांबळे, मंदार आवळे, मंडलाधिकारी विनायक माने, तुकाराम शेळके इत्यादी उपस्थित होते। गेली वर्षभर शाहू महाराजांचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले। यावर्षी शाहू महाराज यांच्या 101 या स्मृती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं दिनांक 6 मे ते 14 मे अखेर कृतज्ञता पर्वाचं आयोजन केलं। यानिमित्तानं शनिवारी सकाळी 10 वाजता जिथे असेल त्या जागेवर 100 सेकंद स्तब्धता पाळून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आदरांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार पद्मराजे विद्यालयात सामुदायिकरित्या 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात आली। महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालकांनी या उपक्रमात सहभागी होत लोकराजा राजश्री शाहू महाराजांना मानवंदना दिली। शिरोळ पंचायत समिती उपाध्यक्ष, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, नगर परिषद, सर्व शासकीय निमशासकीय आणि शाळा महाविद्यालय सहकारी सेवा संस्था या ठिकाणी आणि नागरिकांनी सकाळी 10 वाजता जिथं आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्धता पाळून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं आहे। शताब्दी महोत्सव जो आहे त्याचे आपण आज आदरांजली वाहून आपल्या राजाला आपल्या मनातल्या भावना उतरण्याचा आपण व्यक्त करत आहोत। या ठिकाणी आपण सर्व पालकवर्ग आणि त्याचबरोबर माझा सर्व विद्यार्थी चमू, आपल्या पद्मराजे शाळेमधले सर्व अध्यापक वर्ग, प्रिन्सिपल पाटील सर, आमच्या महसूल कार्यालयातील आणि विधी कार्यालयातील या ठिकाणी उपस्थित कर्मचारी वर्ग आणि आमच्या शिरोळ ग्रामस्थ या सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहून आपण खऱ्या अर्थानं आपल्या लोकराजाला आदरांजली मानवंदना दिली। त्याबद्दल मी तालुका प्रशासनाच्या वतीनं आपल्या मनोपूर्वक आपला धन्यवाद व्यक्त करते। आणि आपण यानंतर आपले जे निकाल आहे ज्याच्यासाठी आपण आकृतीनं या ठिकाणी आलेलो आहे त्या आपल्या आर्थिक निकालांसाठी देखील अधिक अभिषेक दिवसांनी व्यक्त करून 2 शब्द संपवतो।